राज्यामध्ये नदी आणि नाल्यांचं प्रदूषण करणाऱ्यांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत. अधिकारी कारवाई करायला मागे पुढे करत असतील तर त्यांनाही कारवाईला सामोरं जावं लागेल असं कदम यांनी म्हटलंय. कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत पर्यावरणीय प्रश्नांसंदर्भात सर्किट हाऊस येथे आढावा बैठक झाली. आढावा बैठकीनंतर रामदास कदम यांनी पंचगंगा नदीला भेट दिली. पंचगंगा नदीच्या उगमापासून ते संगमापर्यंत कशाप्रकारे प्रदूषित होते याची अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. त्याचबरोबर येत्या महिन्याभरात हे प्रदूषण कसं थांबेल याबाबत तात्काळ कृती आराखडा तयार करून ते थांबवावं असा आदेश त्यांनी दिला आहे. की प्रथमतः ज्या ज्या महानगरपालिकेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होत आहे, मग ते पंचगंगा असू देत, आपली रंकाळा असू देत, उद्याच्या 7 ते 8 महिन्यामध्ये हे 100% प्रदूषण थांबलंच पाहिजे. तशा पद्धतीचं नियोजन त्या त्या महानगरपालिकेमध्ये जाऊन बसून करून घ्यायचं. एखाद्या महानगरपालिकेने आपल्या बजेटचा 25% निधी हा सांडपाण्यासाठी किंवा कचऱ्या घनकचऱ्यासाठी वापरला नाही तर नाईलाजानं त्या महानगरपालिकेच्या आयुक्तांच्यावरती गुन्हा दाखल करावा लागेल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.